गोंदिया शहरात 14 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असून ही मूर्ती नाशिक इथून गोंदियात आणण्यात आली होती. गोंदियातील आदित्य सावंत या तरुणाने मराठा समाजाला ही मूर्ती भेट दिली असून 5 दिवसाच्या विविध कार्यक्रमादरम्यान आज या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. गोंदिया शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मागील 35 वर्षापासून मागणी प्रलंबित होती. याकडे कुणीही लक्ष देत नव्हते. शेवटी गोंदिया शहरातील सावंत कुटुंबियांच्या तसेच मराठा समाजाच्या पुढाकाराने ही मूर्ती गोंदियात यावर्षी स्थापित करण्यात आली असून मराठा समाजाच्या वतीने मागील 5 दिवसापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पोवाडे गोंधळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके मराठा समाजाचे नेते अशोक इंगळे तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित असून शेकडो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर पुष्प अर्पण करून शिवरायाला वंदन केले. निश्चितच मला फार आनंद आहे की शिवछत्रपतींचे एक इतक्या भव्य मूर्ती माझ्या हस्ते आणि सर्व आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाच्या हस्ते इथे स्थापना झालेली आहे. मला फार आनंद आहे. महाराष्ट्राचं आराध्य शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण साजरी केली आणि या 2 दिवसापूर्वी शिवछत्रपती मराठा समाजाची समाजातर्फे आदित्य सावंत आणि सावंत परिवार यांनी दिलेला हा 13 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा जो आहे हा आपण इथे शिवछत्रपतींच्या आपल्या जागेवर इथे त्यांना स्थापन करण्यात आला आहे. आणि आदित्य सावंतांनी ही जी भेट गोंदिया शहराला आणि मराठा समाजाला दिली आहे आज आम्ही सर्व मिळून फक्त सावंत परिवारच नाही तर शिवछत्रपती मराठा समाज मराठा समाजाच्या अन्य संघटना हे सगळे मिळून आम्ही त्याचा एकदम मनमुराद आस्वाद घेत आहोत. मी सावंत परिवाराचे बहुत आभार मानतो आणि आजची शिवजयंती जी आज आपण इथं साजरी करत आहोत सर्व समाजाच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या सगळ्या महिला आणि पुरुष बांधवांच्या उपस्थितीनं आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही साजरा केला. मला बहुत आनंद आहे की आपल्याही समाजातील आता कच्च्या बच्च्यांनीशी छोटे जे आहे या समारंभामध्ये येतात कार्यक्रमाला सफल करतात आणि कार्यक्रमाची जी शोभा आहे ती आपल्या लोकांनी असते हे समजतात आणि आपल्या उपस्थितीतनं हा कार्यक्रम सजवतात. मी त्यांचंही बहुत अभिनंदन करतो. त्या शिवछत्रपतीच्या दर्शनाला शाळेच्या छोट्या मुलांपासून घेऊन तर मोठे लोकही इथे येऊन छत्रपतींना हार समर्पण करत होते त्यांच्या पायावर मस्तक. हा क्षण जो आहे आनंदाचा हा दुसऱ्यांदा गोंदियाच्या इतिहासामध्ये कधी येणार नाही. एक आनंदाचा क्षण आणि आनंदाचा सोहळा ज्याची जशी प्रतीक्षा वर्षानुवर्षापासून गोंदिया जिल्ह्याला शहराचा तो सोहळा गोंदिया जिल्ह्याला यायचं एक प्रतीक्षित होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि 15 तारखेपासून 5 दिवसाचे कार्यक्रम इथे विविध प्रकारे संपन्न झाले. पहिले महाराजांचा अभिषेक महाराजांचं हवन महाराजांची पूजा असा सोहळा पूर्ण मराठा समाजाच्या माध्यमातून बालकांपासून तर महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सहकुटुंब राहून हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला आहे. 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे हा आणि दुग्ध शर्करा योग म्हणायला पाहिजे कारण की याच वर्षी गोंदियात महाराजांची स्थापना झालेली आहे. मराठा समाजात अत्यंत आनंदाची लहर आहे. प्रत्येकांचा ऊर भरून येतोय. प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण महाराजांप्रती त्यांचे ते प्रेम आहे. शिवजयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. ये सोहळा देखने के लिए हम लोग बहुत सालों से प्रतीक्षारत थे और अभी जो हमारे परिवार ने जो आदित्य ने जो काम किया है उसके लिए आदित्य का सब हम सदैव हमारा परिवार पूरा ऋणी रहेगा. उसने हमारे कुल का हमारे साथ समाज का हमारे गोंदिया का और हमारे पूरे महाराष्ट्र का नाम उसने रोशन किया है. इसके लिए आदित्य का बहुत धन्यवाद और आज की इस शिव जयंती पर सबको ढेर सारी शुभेच्छा. तर ही भव्य मूर्ती 14 फूट उंच असून फायबर ऑप्टिकने बनलेली असल्यामुळे 150 वर्ष या मूर्तीची गॅरंटी असून वजन सुद्धा कमी आहे. तशीच मूर्तीचं सौंदर्य दिखण्याजोगं असून ज्या ठिकाणी ही मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे त्या ठिकाणाला मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव दिल्याने मराठा समाजाने आनंद व्यक्त केला आहे.